आज भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेला दिवस तो म्हणजे 22 जानेवारी. आज सबंध शिरपूर शहरामध्ये दीपावलीचं वातावरण आहे. घरोघरी हे दीपक लावले गेलेले आहेत आणि श्री जय श्रीरामाच्या निनादानं हे शिरपूर शहर दुमदुमलंय. पण या शिरपूर शहरामध्ये एक विशेष घटना पाहावयास मिळते. ती कॉटेज हॉस्पिटलजवळ एक नर्मदा रेतीवरती प्रभू श्रीराम हे अवतरलेले आहेत आणि उत्कृष्टरित्या हे अवतरवले गेलेले आहेत. अशा या घटना समुद्रकिनारी घडत असतात. पण या आपल्या खानदेशात हे वाळूवरचं शिल्प या ठिकाणी एका कुमारीने कोरलेलं आहे. तर चला आपण बोलूया तिच्याशी. दीदी, तुझं नाव काय? माझं नाव चौधरी धनश्री राजेंद्र. बर बेटा, हे शिल्प साकारण्याचं ही तुझी पहिलीच वेळ? हो सर, पहिलीच वेळ. बर, हे शिल्प साकारावं असं कसं काय तुला कल्पना सुचली? मी असं रस्त्यावरून जात होती तर भरतनानांच्या इथे मला एक नर्मदा रेतूचा गोळा दिसला. तर माझ्या डोक्यात एक अगदी वेगळी कल्पना सुचली की आपण प्रभू श्रीरामाचं काहीतरी शिल्पकार करू शकतो आपण. त्याच्यासाठी मी बघितलं की मी हे करू शकते का. पण माझ्याकडनं मला माहिती नव्हतं की ते होईल. पण ते प्रभू रामांमुळे मी त्यांचं नाव घेत चालली आणि ते होऊन माझ्या हाताने ते घडलं. पण आणि यांच्या मदतीने मला ते मदत भेटली आणि ते आम्ही कम्प्लीट केलं. आम्ही फक्त खारीचा वाटा घेतलाय आणि सगळं बाकीचं शेअर तर तिथंच आहे. मदत म्हणून आम्ही फक्त केली. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने का असेना आपल्या इथे वाळूचं शिल्प प्रथमतः तयार झालंय. तर चला आपण सर्व एक जय घोष लावूया. जय श्री राम.